ज्ञानदा कदम, एबीपी माझा चीफ अँकर. हळवी असतात मनं जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्दच असतात जादूगार ज्यांनी माणसं जोडली जातात. अशाच आपल्या मधुरवाणीनं समाजातील माणसं जोडणाऱ्या, प्रचंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या महत्वाकांक्षी एबीपी माझा चीफ अँकर ज्ञानदा कदम. आपलं बालपण नेव्हीमधील शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात गेलं. शिक्षकी वातावरणातच आपल्या व्यक्तिमत्व विकासाला सुरुवात झाली. घरात काकू, आजोबा, आई हे शिक्षक असल्यामुळे तुम्ही देखील शिक्षक व्हावा असं घरच्यांचा आग्रह. पण तुमचं स्वप्न खूप वेगळं होतं. तुम्हाला समाजात स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार करायची होती. प्रचंड आत्मविश्वास त्यासाठी मनात बळावला होता. जिथं प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. आपण या प्रयत्नांच्या जोरावरच एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. 12वीमध्ये असतानाच व्हॉइस कल्चरचा कोर्स केला, त्यामुळे आत्मविश्वासाला आणखी खतपाणी घातलं गेलं. पंखामध्ये अधिक बळ आलं. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी हल्ल्यानंतरही भीती वाटत नाही, कारण त्याचा फांदीपेक्षा त्याच्या पंखावर जास्त विश्वास असतो. आपण देखील आपल्या स्वप्नांवर, प्रयत्नांवर विश्वास ठेवलात. जर्नालिझम करीत असतानाच आकाशवाणीत आपलं सिलेक्शन झालं. 8 महिने आपण तिथं नोकरी केलीत. ते करीत असतानाच लोकमत, लोकसत्ता या वृत्तपत्रांसाठी देखील काम केलं. 1 मार्च 2007 रोजी आपण एबीपी माझामध्ये प्रवेश केलात. समाज मनाच्या भावनांचा, हृदयाचा वेध घेत गेलात. जो जीव जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल याचा प्रत्यय समाज मनाला आला. सुरुवातीच्या काळात रिपोर्टिंगची जबाबदारी आपण पार पाडलीत. त्यानंतर अँकर म्हणून कामाला सुरुवात केली. महापालिका निवडणुकीच्या काळात रणसंग्राम रणरागिणींचा हा विशेष कार्यक्रम मर्दानीचं प्राबल्य दाखवणारा ठरला. महिलांनी व्यवसाय विश्वात घेतलेली भरारी आपण जगासमोर आणलीत. राजकारणी, सेलिब्रिटी यांना शालेय वातावरणाच्या आठवणीत नेणारा माझी शाळा हा विशेष कार्यक्रम ठरला. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. ती समाजाची गरज आपल्या रूपानं पूर्णत्वास आली. माझा कट्टामध्ये दिग्गजांच्या मुलाखती, हुंडा परिषद, मराठा आरक्षण, पूर, दुष्काळ अशा परिषदांमध्ये संवेदनशील विषय मोठ्या आत्मविश्वासानं हाताळलेत. त्यापुढचे 2 वेळा न्यूज अँड टेलिव्हिजनचा बेस्ट अँकर आणि बेस्ट न्यूज प्रेझेंटर हा पुरस्कार आपल्याला मिळाला. रंगात रंग मिसळले की छटा तयार होतात आणि माणसांनी माणसात मिसळलं की नाती तयार होतात. असंच समाजाशी एक सुंदर नातं आपलं तयार झालं. अशा प्रभावी नेतृत्वाला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद.